ठाकरे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार तणावजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तेथे तैनात करण्यात आलेला आहे। ठाण्यातल्या शिवाजीनगर परिसरात शिवसेनेची शाखा आहे आणि या शाखेवर आता मालकी नेमकी कोणाची, या शाखेवर हक्क कोणी सांगायचा, यावरूनच ठाकरे आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा राडा होताना आता बघायला मिळतो आहे। ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आलेले आहेत, मोठा पोलीस फौजफाटा आता तिथे तैनात आहे, एक वेगळा पेस तयार झालाय। यापूर्वी शिवसेनेत दोन गट तयार झालेले होते, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर एक होता शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट, पण आता शिवसेना हे नाव आणि त्याचबरोबर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे यांना मिळाल्यानंतर आता शिवसेना आणि ठाकरे गटात हा वाद सुरू आहे। शिवसेनेच्या शाखांवर नेमकी मालकी कोणाने सांगायची यावर सुरू झालेला हा वाद आहे। ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांचे कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तणाव निर्माण होऊ नये म्हणून आता पोलीस आपल्या परीने प्रयत्न करत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। ठाणे हा तसा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, एकनाथ शिंदे यांची सगळी कर्मभूमी आहे आणि तिथल्या शिवाजीनगरमधल्या शिवसेनेच्या शाखेवरून सुरू झालेल्या दाव्यातून हा वाद तयार झाला आहे। वादाचं पुढे नेमकं काय होतं ते आपल्याला बघायचं आहे, त्याचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत, पण तुर्तास वळूयात हेडलाईन्सकडे।